जे मेन अट्रॅक्शन होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी ते बघून झालं आहे. तर तुम्हाला बाकीचे अट्रॅक्शन जर का भेट द्यायचे असतील तर तुम्हाला 4 नंबर स्टेशनवर जावं लागतं. जेव्हा तुमची बस सकाळी इथे येईल ना तेव्हा इथे अशा प्रकारे सगळीकडे स्टेशन असतात, बस स्टेशन. तर यापैकी तुम्हाला 4 नंबरच्या बस स्टेशनवर जाऊन बसमध्ये बसायचं असतं. ती बस तुमचे सगळे टुरिस्ट अट्रॅक्शन असतं ना ती कवर करते. जिथे जिथे पण तुम्हाला जायचं आहे ती बस तुम्हाला घेऊन जाते. आणि या सगळ्या बसचे चार्जेस वगैरे फ्री आहेत जे तुम्ही तिकीट काढताना मेन त्यात सगळं इन्क्लूड आहे. आता या ठिकाणी एक बस आहे त्या बसमध्ये आपण जाऊ. ही जी बस आहे ना ही बस आता मी चाललो आहे जंगल सफारीला. त्या ठिकाणी ही बस घेऊन जाईल. आता मी तुम्हाला खिडकीमधून पण स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवतो. लांबून पण भारी दिसतो. तर हे आलो आता आपण जंगल सफारीला. तर जंगल सफारीला आता या ठिकाणी खूप वेगवेगळे प्राणी आपल्याला बघायला भेटतील. तर तुम्ही इकडे आले तर नक्की या ठिकाणी पण भेट द्या. म्हणजे नवीन नवीन प्राणी बाहेरच्या देशातले पण प्राणी या ठिकाणी. चला तर मग आता आपण पण मी पण तुम्हाला ते प्राणी दाखवतो. मला ना थोडे चार्जेस जास्त लागले. म्हणजे मी कॅमेरा पण वापरतोय ना तर कॅमेऱ्याचे पण त्यांनी पैसे घेतले 100 रुपये. तर इथून स्टार्ट होते जंगल सफारी. तुम्हाला जर का जंगल सफारी ते गोल्फ कारने करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता गोल्फ कारने जंगल सफारी. या ठिकाणी सिल्वर पॉक्स आहे झोपलेला आहे. इथं सिंह आहे. दिसतो का ना काय नाही. इथं झोपलेला आहे तो. इकडं इंडियन लेपर्ड तेंदुआ चित्ता इथं. या ठिकाणी प्राण्यांसाठी जागा पण मोठी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी प्राण्या ठेवलेले ती जागा पण यांनी खूप मोठी ठेवलेली जेणेकरून त्यांना पण मधल्या मध्ये खूप फिरता येतं. आता चित्ता बघितला, सिंह बघितला, एक फॉक्स बघितला, आता इथं बेंगॉल टायगर आहे बघू दिसतोय का. अशा प्रकारचे गोल्फ कार पण या ठिकाणी जेणेकरून तुम्ही फास्टमध्ये जंगल सफारी करू शकता. आत मुखीन चालू आहे.
व्हाईट ब्लॅक बक म्हटलं उतरे पाहिजे मित्र मित्रा मित्रा इंडियन वुल्फ किती मोठा आहे बघा तुम्हाला मी जिराफ दाखवतो जिराफ आणि वाईल्ड बीस्ट एकाच ठिकाणी दोघ जण इमू रेड बिल्ड टोकान या ठिकाणी सगळे विदेशी पक्षी आहे स्ट्रेस होता उसको ऐसा बैठा मैं देख बैठ चलो दुनिया दिखाती है ये दुनिया दिखाती है ये दुनिया दिखाती है ये है ये है अरे ये बैठी है ना इधर और इधर भी है झगड़ो करो भाई
अरे हाँ पोस्ट देता है दो जन मूंगफली नहीं दिया ना तो सुबह 7 बजे आके बेडरूम में आके इतना शोर करेंगे, 5 बजे इतना शोर करेंगे, दो ही टाइम आते फिक्स, आधा घंटा 15 मिनट में आके खाके चले जाएंगे। हे सगळे विदेशी पक्षी आहे आणि हे खूप मस्त मस्त पक्षी, फक्त त्यांच्या जरा जास्त जवळ जायचं नाही, ते डायरेक्ट चावून घेतात कारण की ते आपल्या भोवतीच फिरत असतात, इथे त्यांना असं काही कोणत्या केजमध्ये अडकून ठेवलेलं नाही, ते सगळे तुमच्या आजूभोवतीच फिरत असतात। खूप मस्त मस्त प्रकारचे पक्षी या ठिकाणी आणि पोपट खूप वेगवेगळ्या रंगाचे, जसे तुम्ही आता बघितले व्हिडिओमध्ये, हे खूप कलरफुल पक्षी, कलरफुल पोपट या ठिकाणी आहे, बदक, हंस, आता बघा आता पण दाखवतो मी तुम्हाला, आता रेड ब्ल्यू तीन तीन आहे, थांबा तर अशा प्रकारे मी आता जंगल सफारी करून बाहेर आलो आणि तर तुम्हाला कशी वाटली जंगल सफारी? जर का तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला येत असाल तर नक्की जंगल सफारीला भेट द्या, कारण की एकदम युनिक आणि नवनवीन प्राणी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील। आता मी चाललो आहे पेट झोन या ठिकाणी। मी या सगळ्याची तिकीटं तुम्हाला ना प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टिंगला टाकून देईल मी, जेणेकरून तुम्हाला समजेल की एकंदरीत किती खर्च येईल आपल्याला। थँक्यू। तर आपण तुम्ही जर का आले ना सोबत तर एकदा तुम्ही प्रिंटआउट घेऊन या, डिजिटल तिकीट आणलं तर चालते, कारण की प्रत्येक एंट्री पॉईंटला तुमचे तिकीट आहे ना स्कॅन होत जातात। जसं की तुम्ही आता बघितलं माझं आता पेट झोनचं तिकीट स्कॅन झालं, आता आपण बघू पेट झोनमध्ये काय आहे ते। अजून एक कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनचं पण तिकीट घेतलेलं आहे मी, बघू पेट झोनमध्ये काय काय। जंगल सफारीच्या समोरच्या साईडला पेट झोन आहे। जंगल सफारी बघून आले तुम्ही रस्ता क्रॉस करायच्या, समोरच्या साईडलाच पेट झोन आहे। चला बघू आता पेट झोन मध्ये कोणकोणते प्राणी आहेत। पहिले कबूतर पेट झोन मध्ये, त्याच्यानंतर आहे पोनी, चल जा उसको प्यार कर ले, जा नानू के साथ जा। रकून, खतरनाक दिसतं आहे रकून। फेरेट, इगुआना, कॉयपू,
माझ्या मते ही पान कोंबडा आहे. तुम्ही बघितलं असेल आता किती प्रकारचे पेट या ठिकाणी आहे. तर नक्की पेट झोनला पण भेट द्या. खूप मस्त मस्त आहे तिथं पेट. मला तर सगळे इंग्लिशच दिसले ते, म्हणजे काय काय तुम्ही बघितले पण नव्हते, पहिल्यांदाच बघितले. चला तर मग आता आपण पुढे बघूया. कॅक्टसचं एक आहे की कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डन बघू ते. या ठिकाणी मेझ गार्डन आहे, म्हणजे बुलबुलाई आहे या ठिकाणी. जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बुलबुलामध्ये जाऊन खेळू शकता. आणि ते झाडं नसतात का, ते झाडांचा बुलबुला केला आहे खूप मोठा. तिथे साईड मेझ गार्डन आहे, तिथं नाही चाललो आहे मी. आता मी चाललो आहे व्हॅली ऑफ फ्लावर्सला. ते कॅक्टसचं जात होतो बघायला, पण ते कॅक्टसचं थोडं लांब आहे, त्याच्या निबससाठी जावं लागेल. मग ते म्हटलं थोड्यानंतर जाऊ. हे पेट झोनच्या शेजारीच आहे, व्हॅली ऑफ फ्लावर्स आहे. युनिटी ग्लो गार्डन हे रात्री बघायला भेटतं, कारण की हे जे दिसतं ना तुम्हाला सगळं समोर, याच्यामध्ये पूर्णपणे लाईटिंग लागून जाते, पूर्णपणे लाईटिंग आहे इथं, त्याच्यामुळे युनिटी ग्लो गार्डन आहे त्याचं. आता आपण बघूया व्हॅली ऑफ फ्लावर्स. तुळस सकाळी इतकी खतरनाक थंडी वाजत होती, आता पूर्ण गरम होत आहे. जॅकेट काढून ठेवावं लागेल असं वाटतं. गरम जाऊन आलो. आता आपण चाललो आहे सरदार सरोवर व्ह्यू पॉईंट बघायला. हा आहे समोर बघा, तुम्हाला डॅम दिसत असेल तर. हा आहे सरदार सरोवर डॅम, जे की स्वप्न होतं सरदार वल्लभभाई पटेल यांचं, ते नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदात त्यांनी हा डॅम बनवायचं काम केलं. तर जर तुम्ही बघाल तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा चेहरा पण या डॅमच्या फेसिंगलाच आहे, म्हणजे चेहऱ्यासमोरच त्यांचा हा डॅम आहे. तर तसेच काही विचाराने या डॅमची बांधकाम नाही झाली होती. असा पूर्ण मॅप आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सगळे फिरू शकता, एवढे एवढे पॉईंट आहे. जर का तुम्ही वन डे ट्रिप जर का
करत असाल ना या ठिकाणी तर खूप चांगली जागा आहे ही. म्हणजे जर का वन डे ट्रिप जर का तुम्हाला करायची असेल तर ही खूप चांगली जागा आहे आणि मुंबईवरून तर सहजपणे येता येतं. पण जर का तुम्हाला एकतानगरला यायचं असेल त्यासाठी तुम्हाला दादरला यावं लागतं. दादरवरूनच तुम्हाला ट्रेन आहे एकतानगरसाठी. आणि बाकी मग जसं की एरोप्लेन आहे, बस तर आहेत सगळ्याकडून. पण जर का ट्रेनने यायचं असेल तर तुम्ही एकतानगरला तुम्हाला यावं लागेल. एकतानगरवरून तुम्हाला सगळी फ्री बस सेवा होईल आणि एक दिवस सफिशियंट आहे वन डे ट्रीपसाठी. आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी व्हिजिट देण्यासाठी एक दिवसात तुम्ही भरपूर काही कवर करू शकता आणि वन डे रिटर्न ट्रिप पण होऊन जाते. म्हणजे जर का तुम्ही सकाळी आले तर संध्याकाळी रात्रीपर्यंत 9:30 दादरसाठी गाडी आहे, तीच एकता एक्सप्रेस, ती करून तुम्ही वन डे ट्रिप करू शकता. तुम्हाला गुजरातचे गावातले सगळे लोक दाखवतो. म्हणजे एक बस आलेली त्या सगळे गाववाले त्यांची वेशभूषा वगैरे. गावाकडच्या लोकांची ट्रिप आली वाटते. सकाळी तुम्हाला जेवढं लवकर येता येईल ना तेवढं लवकर या, कारण की दुपारी तर इतकी खतरनाक गर्दी होऊन जाते, डेंजर. आणि टेम्परेचर पण खूप झालं इथं. सकाळी खूप थंडी होती, आता खूप गरम व्हायला लागलं आहे. इथं असे छोटे छोटे ई रिक्षा पण आहे. आता माझं एकच पॉईंट राहिला आहे, म्हणजे ज्याच्यात मी पे केलं होतं ना त्यातला एक तरी कॅक्टस होतं. कॅक्टस गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन असं काहीतरी होतं. तर तो एक पॉईंट राहिला. आता कॅक्टससाठी ना स्टेशन नंबर 5 नंबरला जायचं. 5 नंबरला 4 नंबरवरून काय काय माहिती का, पेट हाऊस आहे, पेट झोन आहे, जंगल सफारी आहे, अजून काय बघितलं यार मी तिथे, व्हॅली ऑफ फ्लावर्स आहे, युनिटी ग्लो गार्डन आहे. ही 3-4 ठिकाणं स्टेशन 4 आहे आणि स्टेशन 5 कॅक्टस आहे. तुम्ही त्यांना विचारलं आता तर त्यांनी सांगितलं स्टेशन 5 म्हणून. आता आपण आलो स्टेशन 5. 410 हो गया. किती पैसे आहे? 10 रुपये. तर आता मी आलो आहे कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनला. कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनचा सीन असा आहे, तुम्हाला 60 रुपये तिकीट पडेल, बरोबर. पण इथं काही फ्री बस सेवा नाही आहे या ठिकाणी यासाठी. हे आहे 15 किलोमीटर लांब, पूर्ण नदी म्हणजे जी आपली धरण आहे ते धरण क्रॉस करून या साईडला यावं लागतं. तर तुम्हाला येऊन जाऊन 50 रुपये लागतात माणसांसाठी आणि मुलांसाठी 30 रुपये. तर तुम्हाला 1 साईड 50 रुपये, 2 साईड 100 रुपये प्रत्येकी असं आहे. तर मग आता बघूया आपण कॅक्टस. कशा प्रकार दिसत आहे मला.
कलर है रेड एंड फोर पिंक रंगी बिरंगी कैक्टस जवळपास 500 प्रकारचे कॅक्टस या ठिकाणी 500 म्हणजे पूर्ण जगभरात 2000 प्रकारचे कॅक्टस आहे. आता सध्या इथं 500 आहे आणि भविष्यात त्यांचा विचार आहे की अजून म्हणजे अजून याच्यात ॲड करायचे. भारी, मी तर पहिल्यांदाच बघितलं एवढे कॅक्टस, म्हणजे एकदम जबरदस्त जबरदस्त रंगीबेरंगी खूप मस्त मस्त आहे. आणि कॅक्टस गार्डनमध्येच पुढे गेलं की बटरफ्लाय गार्डन आहे. चला तर मग आपण आता बटरफ्लाय गार्डन कडे जाऊ. चल आता आपण आलो आहे बटरफ्लाय गार्डन मध्ये. बघा तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय बघायला भेटतील. They are not sitting na, they are only flying. It is today. Okay, sir, butterfly ko aap dekh nahi kar sakte, only dekh sakte. Ye wahi hai. Kahi thi maine aapse. Ye butter. चला आता मी परत चाललो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडं. आता बऱ्यापैकी झालेले सगळं आणि मेन म्हणजे ऊन खूप आहे त्याच्यामुळं आता काही फिरायची इच्छा नाही. आता मी परत जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि तिथेच बसतो आणि तिथून मग परत संध्याकाळी बस घेऊन परत जायचं युनिटी ग्लो गार्डनला. आता मी तुम्हाला डायरेक्ट युनिटी ग्लो गार्डनला दाखवतो. हे जे आहे ना आता बघितलं ते नर्मदा ढाबा आहे, स्टॅच्यूच्या एकदम अपोजिट आहे. इथं कोणाला पण विचारू शकता, इथं अनलिमिटेड व्हेज थाळी प्युअर व्हेज आहे. 120 रुपयात अनलिमिटेड जेवण, दोन भाज्या, वरण भात आणि चपात्या अनलिमिटेड आहे. मला ते चांगलं वाटलं त्याच्यामुळे मी तिकडे जेवण करून घेतलं. भाजी छोले आणि शेव टमाटर होती. खूप गर्दी होती तिथं पण. जर का तुम्ही जर का आला तर तुम्ही पण जाऊ शकता जेवायला. असं काही नाही की तेच, बाकीचे पण तिथं फूड मॉल वगैरे आहे. श्रेष्ठ भारत भवन आहे सगळ्यात पहिले स्टॅच्यूचा पहिला स्टॉप आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकता. आणि असे कॅफे वगैरे तर आहे अमूल वगैरे, पण तिथे फास्ट फूड भेटत, जेवण प्रॉपर नाही भेटत. तर तुम्ही नर्मदा ढाबा ट्राय करू शकता, जेवण चांगलं होतं. आता मी चाललो आहे डायनो ट्रायलला. हा 3 वाजले आता माझ्याकडे, अजून 3 तास आहे. कारण की नंतर मग 6 नंतर तिथे तो युनिटी ग्लो गार्डनमध्ये जे लाईटिंगचं आहे ते बघण्यासाठी मी जाणार आहे. मग त्याच्या आधी म्हटलं एक माझं एक तिकीट काढलं मी डायनो ट्रायलचं, तर ते डायनो ट्रायल बघायला चालो. तिथे काय त्यांनी असे मोठे मोठे डायनोसॉर तयार केलेले आहे, बघून म्हटलं तोपर्यंत बसून तरी काय करणार आहे. आता मी चला आपल्याला ते एंट्री भेटली डायनो ट्रायलमध्ये. त्याचं तिकीट मी आत्ता जस्ट काढलं, काल बुक केलं नव्हतं मी. मला वाटलं कालच्या याला दिवस चालला जाईल, पण तसं काही झालेलं नाही.
अजून 3 तास आहे. आधी जर का सावली असं ना इथंच बसणार आहे मी आता. बघून घ्या डायनासोर. एवढा मोठा डायनासोर आहे. राजासोरस, राजासोरस नाव आहे याचं. मला वाटलं काय जरी चांगले 4-5 डायनासोर असतील. जर का तुम्ही 1 डेच्या ट्रीपसाठी आला नाही इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला, तर सगळ्यात पहिले स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यायची. नंतर त्याच्यानंतर जंगल सफारी आहे, पेट झोन आहे, मेज गार्डन आहे, व्हॅली ऑफ फ्लावर्स आहे, अजून जसं की डायनो ट्रायल आहे. ही अशी जे 3-4 गोष्टी ना ह्या तुम्हाला फ्री बसमध्ये भेटतील, म्हणजे तुम्हाला याच्यासाठी काही पे नाही करावं लागणार. पण जर का तुम्हाला कॅक्टस गार्डन, बटरफ्लाय गार्डन ह्या गोष्टी जर का बघायच्या असेल तर तुम्हाला याच्यात, कारण की ते खूप लांब आहे. मग हे कसं आहे, हे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एरियात आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे फ्री भेटतं. आणि त्या फ्रीमध्ये सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू पण भेटतो फ्लावर ऑफ व्हॅलीच्या, व्हॅली ऑफ फ्लावरच्या खाली आलं की तुम्ही ते डॅम पण बघू शकता. आणि जर का तुम्हाला मग नर्मदा यात्रा, नर्मदा आरती पण आहे, नर्मदा आरती. अजून तुम्ही नर्सरी बघू शकता, एकता नर्सरी. अशा 2-3 गोष्टी आहेत. पण त्यासाठी तुम्हाला, म्हणजे ते खूप लांब आहे या ठिकाणाहून, पण त्यासाठी तुम्हाला 50 रुपये पर हेड हे तिकीट 1 वे काढावं लागेल त्याच्यासाठी. आणि मग जर का तुम्ही 2 दिवसा ट्रीप करत असाल तर तुम्ही अर्धे पॉईंट आजच्या दिवशी, अर्धे पॉईंट दुसऱ्या दिवशी असं पण तुम्ही करू शकता. तर माझी 1 डे ट्रीप होती, त्याच्यामुळं मी सगळ्यात पहिले स्टॅच्यू ऑफ युनिटी केलं, नंतर जंगल सफारी केलं, नंतर पेट झोन केलं, नंतर मी आपलं हे केलं व्हॅली ऑफ फ्लावर्स, अजून सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू बघितला, नंतर बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस गार्डन. त्याला मी पैसे देऊन गेलो तिकडे, तिकीट काढून 50 रुपये येऊन, 50 रुपये जाऊन 100 रुपये टोटल. आणि आता डायनो ट्रायलला आलो होतो, वेळ होता म्हणून आलो. आणि अजून एक आहे प्रोजेक्शन, हां. आणि अजून एक, जर का तुम्ही जर का तिकीट ऑनलाईन बुक केलं ना तर म्हणजे बरं होईल. ते प्रोजेक्शनचं जो शो असतो तो पण तुम्हाला भेटेल तिथे. तुम्हाला तिथे फक्त सिलेक्ट करावं लागतं की तुम्हाला प्रोजेक्शनचा शो बघायचा आहे. आणि अजून एक आहे, जर का तुम्हाला वरती जायचं असेल, म्हणजे आपलं डायरेक्ट स्टॅच्यूच्या छातीपर्यंत जर का जायचं असेल, 45 मजल्याची बिल्डपर्यंत आहे तिथपर्यंत जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तिकीट बुक करायचं, कारण की दिवसाला फक्त 7000च तिकीट अलाउड असतात. मला तर बुक करता नाही आलं, स्लॉट संपलेला होता. आणि दुसरं महत्त्वाचं काय नाही, मग तुम्ही बाकीचे मग तिकीट काढून घेऊ शकता, कारण लिमिटेड तिकीट फक्त तिथेच आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला व्ह्यू गॅलरीचं एक तिकीट आहे, त्या ठिकाणीच फक्त, बाकीच्या ठिकाणी नाही. आणि आता फक्त माझा एक शेवटचा पॉईंट राहिला आहे, तो युनिटी ग्लो गार्डन. बस ते पाहून झालं का, मग मी ते पाहून झालं का, एकदा मी प्रोजेक्शन शोचं बघेल. जर का दिसलं तर ठीक, म्हणजे व्हिडिओ टाकेल त्याची असली तर, नाही तर मी सरळ मी रेल्वे स्टेशनवर जाईल, कारण की मग 9:30 वाजता ट्रेन आहे परत एकता नगर ते दादर. तर असा आता माझा पुढचा प्लॅन आहे. बसलो मी इथं डायनो पार्कमध्ये.
हे बघा आता म्हणजे आज खूप गर्दी होती ना, तर काय केलं म्हणजे बहुत खूप लोकांना भेटलंच नाही ते प्रोजेक्शनचं स्लॉट, सगळे इथं रस्त्यावर बसलेले शो बघण्यासाठी. तर मी पण इथं बघतो थोडा वेळ वाट, जर का सुरू झालं तर मग तुम्हाला दाखवतो मी त्याच्यातच. मी पण इथं खाली बसून गेलो आता शो बघण्यासाठी. शो झाला का मग मी जातो रेल्वे स्टेशनवर. तर मी आता परत आलो एकतनगर रेल्वे स्टेशनवर. तर तो मी जे शेवटी शूट केलं प्रोजेक्शन व्ह्यू शो, तो लांबून आम्हाला तेवढंच दिसला. आम्ही पार्किंग एरियामध्ये बसलो होतो ना, प्रॉपर त्या ठिकाणी नव्हतो. तर मी तुम्हाला फक्त आयडिया म्हणजे आयडिया आली की तो प्रोजेक्शन शो कसा असतो वगैरे. तुम्ही सकाळी ज्या ट्रेननी याल ना दादर एकतानगर एक्सप्रेस, तर तीच ट्रेन तुम्हाला रात्री परत भेटेल 9:30 दादरला जाण्यासाठी. ओके, सो तुमची जर का वन डे ही ट्रिप असेल ना तर तुम्ही ती ट्रेन प्रेफर करू शकता. सकाळी म्हणजे रात्री 12 दादरवरून बसायचं, सकाळी 7 इथं उतरायचं, दिवसभर पूर्ण फिरायचं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जागा वगैरे जर का वन डे ट्रिप असेल तर. आणि मग रात्री इथूनच 9:30 परत ती ट्रेन आहे, ती सकाळी 5:30 दादरला पोचते. तर मंडळी आपला आजचा हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रवास इथे पूर्ण झाला. आता आम्ही एकतानगर रेल्वे स्टेशनवर परत आलो आहे. आता मी जाणार आहे परत दादरला, तिथून घरी जाणार आहे मी. आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जवळपास मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. तर आणि शेवटी मी जे व्हिडिओ ते शेवटी मी एक व्हिडिओ टाकून देईल प्रोजेक्शन व्ह्यूचा जो आम्ही येताना काढला. म्हणजे व्ह्यू असा बरोबर नाही आला, पण तुम्हाला आयडिया येईल की प्रोजेक्शन व्ह्यू तिथे कसा असतो. जर का तुम्हाला तो म्हणजे प्रोजेक्शन व्ह्यूचा स्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही कमीत कमी 2 आधी तरी तिकीट बुक करा, नाही तर ते स्लॉट बुक होऊन जातो, जागा कमी असतात. तसंच ते ना ते व्ह्यू गॅलरीचं पण आहे जिथे वरती जाता येतं ना, तसंच कारण की दिवसाला बघा 7,000 तिकीटं असतात तर ते तिकीटं लवकर संपून जातात त्याच्यासाठी. तर तुम्ही 2-3 लवकर तिकीट ऑनलाईन बुक करू शकता. मी तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुकिंगची साईट डिस्प्ले करेल किंवा एक व्हिडिओ पण बनेल की तुम्ही तिकीट कसं बुक करू शकता. तर चला तर मग आता आपण भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.